नमस्कार मित्रांनो, आपले ऑल इन वन या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला फ्रीजच्या फ्रीजरमध्ये ट्रे भरपूर प्रमाणात जमा होतो त्याची दुरुस्ती व खर्च सांगणार आहे. हा LG कंपनीचा 180 लिटरचा सिंगल डोअर फ्रीज आहे. पहिल्यांदा फ्रीज पूर्ण बंद करून घ्या, त्यानंतर फ्रीजमधले सर्व वस्तू बाहेर काढा. पूर्ण वस्तू बाहेर काढलेल्या आहेत. अशा प्रकारे फ्रीजरमध्ये बर्फ जमलेला आहे. यापेक्षा भरपूर मोठ्या प्रमाणात बर्फ होता, आम्ही तो काढलेला आहे त्यामुळे तो कमी दिसतो. यानंतर तुम्ही गॅसवर गरम पाणी करून फ्रीजर ट्रेमध्ये ते पाणी ओता आणि सर्व बर्फ काढून घ्या. याप्रमाणे टेक्निशियन हे बर्फ काढत आहेत. बर्फ पूर्ण काढून झाल्यावर फ्रीजर ट्रेचे स्क्रू असतात दोन, ते स्क्रूनी फ्रीजर ट्रे काढून घ्यावा. याप्रमाणे असा बर्फ सर्व काढून घ्यायचा आहे. फ्रीजमध्ये थर्मोस्टेट नावाचं एक बटन असतं, त्याला सेन्सर असतो. तो सेन्सर खराब झाला की बर्फ बनला किंवा नाही बनला याला त्याला सेन्स मिळत नाही, त्यामुळे तो कंटिन्यू बर्फ बनवत राहतो. तर थर्मोस्टेट हे मेन स्पेअर पार्ट आहे फ्रीजचा. याप्रमाणे थर्मोस्टेटचा सेन्सर असतो इथे लावलेला, हा सेन्सर असतो. हा सेन्सर वर्किंग करत नाही, काम करत नाही, म्हणून ते बर्फ जमा होतो. नवीन थर्मोस्टेटची प्राईस ऑनलाईनला ॲमेझॉनवर 350 रुपये आहे. याप्रमाणे स्क्रू काढून घ्यायचे आहेत. उजव्या बाजूला एक स्क्रू असतो आणि डाव्या बाजूला एक स्क्रू असतो. पूर्ण बर्फ काढल्याशिवाय हे स्क्रू निघणार नाही. आपल्याला स्पेअर पार्ट पाहिजे असतील तर ते स्पेअर पार्ट आपण जवळ रेफ्रिजरेटरचे स्पेअर पार्ट जिथे मिळतात तिथून घ्या, किंवा गुगलवर सर्च करा रेफ्रिजरेटर स्पेअर पार्ट नियर मी कॉन्टॅक्ट नंबर आणि फोनवर विचारून घ्या. याप्रमाणे पूर्ण कवर निघलं आणि थर्मोस्टेटचं कनेक्शन पिन जॉईंट असतात त्या सावकाशपणे काढून घ्यायचे आहेत. याप्रमाणे थर्मोस्टेटला वरतीसुद्धा कनेक्शन केलेलं असतं प्लास्टिकमध्ये. याप्रमाणे हा थर्मोस्टेट आहे आणि हा माझं फ्रीजरचं कवर आहे. याप्रमाणे सर्व स्वच्छ झालं आणि हे लावून घेतलेलं आहे. तरी तुम्हाला हा खर्च अंदाजी 500 ते 700 पर्यंत साहित्याचा येईल. तरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या खर्चात बचत होईल या दृष्टीने हा व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.